विरोधी पक्षाला टीका करणं तसं कारण नाही आहे. हा काय फक्त महाराष्ट्रातलाच विषय नाही आहे, संपूर्ण देशात आणि जगामध्ये करोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आणि विरोधी पक्ष म्हणजे राज्यामध्ये कोण आहे तर भारतीय जनता पक्ष. इतर कोणी विरोधी पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत ते काय सरकारवर टीका करताना मला दिसत नाही. आता भारतीय जनता पक्षाच्या अंमलाखाली जी राज्य आहेत गुजरात, गुजरातमधली परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा गंभीर आहे, पण आम्ही त्यावर बोलणार नाही कारण हा कुठल्या राज्यात काय कुठल्या जिल्ह्यात काय नाही ते हे संपूर्ण देश म्हणून या करोना व्हायरसशी एकत्र लढण्याची ही वेळ आहे. बिहारमधली परिस्थिती बघा, उत्तर प्रदेशची बघा, महाराष्ट्राची बघा, कर्नाटक, प्रत्येक राज्यामध्ये पसरलेलं आहे. आणि मुंबईची परिस्थिती ही काय सरकारमुळे निर्माण झाली नाही, मुंबईमध्ये संपूर्ण देशभरातून जी एक दाटीवाटी झालेली आहे ना त्याच्यामुळे हे पसरलेला करोना व्हायरस मुंबईत सगळ्यात जास्त आहे. त्याच्याशी लढण्यासाठी स्वतः केंद्र सरकारसुद्धा याच्यामध्ये मदत करते. उद्धव ठाकरे जे आपले मुख्यमंत्री आहेत ते सतत प्रधानमंत्री मोदींशी बोलत आहेत, ते गृहमंत्री अमित शहांशी बोलत आहेत, ते आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी बोलत आहेत, जी सेंट्रल टीम आहे त्यांच्याशी बोलत आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा मग राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे असतील, आदित्य ठाकरे असतील, प्रत्येक घटक सरकारमधला ह्या करोना व्हायरसशी लढण्यासाठी शर्त करतो आहे. विरोधी पक्षानं सुद्धा या लढ्यात सामील व्हायला पाहिजे. याआधी देखील उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं होतं की या परिस्थितीमध्ये कोणीही राजकारण करू नये, परंतु असा आरोप होतो आहे की स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दिला गेलेला हा बळी आयुक्तांचा. मला असं वाटत नाही, सरकारमध्ये अशा वेळेला अनेक बदल्या आणि रिशफल ज्याला आपण म्हणतो उलथापाल ते होत असतात. मुंबई हे एक असं शहर आहे जे अनेक देशांपेक्षा आणि अनेक राज्यांपेक्षा मोठं आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीचा जो भाग आहे तिथे वेगळ्या प्रकारे काम करणं गरजेचं आहे. आणि आदित्य ठाकरे यांनी जो एक टास्क फोर्स निर्माण केलेला आहे त्या माध्यमातून असेल, प्रशासनाच्या माध्यमातून असेल, हे काम उत्तम प्रकारे चालू असं माझं ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यामुळे कोणाचा बळी गेला कोणाचा बळी दिला यापेक्षा लोकांचे बळी जाऊ नयेत हे महत्त्वाचं. त्याचबरोबर राऊतसाहेब, मुंबईत बरोबर महाराष्ट्राचा देखील आकडा आहे तो अधिकाधिक वाढताना पाहायला मिळतो. लॉकडाऊन संदर्भात अनेक लोकांना प्रश्न आहे, आर्थिक जी आपली परिस्थिती आहे ती फारशी चांगली नाही आहे. तर काय वाटतं तुम्हाला, आता केंद्राकडूनही सांगितलं जात आहे की कोरोनासोबत आता आपल्याला जगायला शिकलं पाहिजे, तर या संदर्भात आपलं काय मत आहे? हे म्हणणं बरोबर आहे की कोरोनासोबत जगायला पाहिजे आपल्याला, कारण आता कोरोनाची लढाई ही लवकर संपणारं युद्ध नाही आहे. हे नेवर एंडिंग वॉर किंवा नेवर एंडिंग बॅटल आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपली काळजी घेऊन, आपल्या अर्थव्यवस्थेची काळजी घेऊन, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन यापुढे प्रत्येकाला जगावं लागेल आणि लढावं लागेल. आणि आर्थिक म्हणाल तर संपूर्ण जगच आर्थिक संकटाच्या खाली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आज जी आहे त्या आर्थिक राजधानीनं आतापर्यंत देशाचं पोट भरलं, पण आज मुंबईचीच अवस्था अत्यंत बिकट आहे. त्याच्यामुळे केंद्रानं मुंबईला आणि महाराष्ट्राला घसघशीत मदत करावी ही मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावून धरली पाहिजे. आणि ही मागणी लावून धरताना या राज्याचा विरोधी पक्ष जो आहे, जो विरोधी पक्षनेते आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष, हे जर काही या महाराष्ट्राचं देणं लागत असतील असं त्यांना वाटत असेल तर त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं केंद्रात जाऊन या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटत नाही ही मागणी आधी झालेली आहे परंतु तितकीशी रसद आहे ती महाराष्ट्राला येत नाहीत? म्हणजे साधारणतः 1 लाख जर पीपी किट मागितले तर 20-30 हजार येतात, तर अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण देशामध्येच पीपी किट्स किंवा अशा प्रकारच्या आयुधांचा तुटवडा असल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे ही काय राजकारण करण्याची वेळ नाही आहे. आपला देश 130 कोटी लोकसंख्येचा देश आहे, अमेरिकेपेक्षा आपली लोकसंख्या मोठी आहे, रशियापेक्षा मोठी आहे, चीनच्या जवळजवळ बरोबरीत आहे. हा महाकाय देश लोकसंख्या, अपुरी साधनं आणि
या अचानक आलेलं संकट त्याच्यामुळे यातून आपल्याला आता मार्ग काढावा लागेल. त्याचबरोबर हॉस्पिटलची जर आपण परिस्थिती पाहिली, डेड बॉडीच्या सोबत बाजूला पेशंट्स ठेवलेले आहेत. काल एका पेशंटने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तर या परिस्थितीवर आगामी काळात कंट्रोल येईल असं तुम्हाला वाटतंय? कारण का आगामी काळात हा आकडा अधिकाधिक वाढण्याची शक्यता आहे. वाढताना दिसतोय, आज सुद्धा वाढला, कालही वाढला. महाराष्ट्रात 20,000 वर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचणं हे काही चांगलं लक्षण जरी नसलं तरी बरेचसे कोरोनाचे रुग्ण बरेसुद्धा होऊन घरी जात आहेत, ते त्यातून तुम्ही कमी करावे लागतील. आपण जी उदाहरणं मला दिली इस्पितळांसंदर्भातली, मला असं वाटतं की यापुढे या देशाचं बजेट जे आहे किंवा राज्याचं बजेट आहे त्यातला वायफळ खर्च कमी करून सगळ्यांनी ते विचार केला पाहिजे की आता आरोग्य बजेट वाढवावं लागेल, कृषी बजेट वाढवावं लागेल आणि रोजगारासंदर्भाचं बजेट वाढवावं लागेल. आता हे पुतळे, स्मारक, इतर काही गोष्टी ह्यांना तुम्हाला कात्री द्यावं लागेल आणि लोकांचं आरोग्य, लोकांचे प्राण याला प्राधान्य द्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला कदाचित संपूर्ण बजेटसुद्धा खर्च करावं लागेल आणि यासाठी हे जे लोकनियुक्त सरकार आहे त्याला प्रशासनानं पूर्ण सहकार्य करावं लागेल. प्रशासन आणि कॅबिनेट ह्यांच्यामध्ये कोणतीही प्रकारची दरी असू नये आणि त्याने एकत्रितपणे हे राज्य पुढे नेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण या सगळ्या संकटाशी सामना करू. उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी केव्हा अर्ज करणार आहेत आणि काय त्या दिवसासाठीचा प्लॅन केला आहे शिवसेनेकडून? हे प्लॅन किंवा त्यात काय हे का इव्हेंटचा प्रश्न नाही आहे. आता ही एक औपचारिकता आहे आणि ही औपचारिकता आता लवकरात लवकर पूर्ण होऊन उद्धव ठाकरे हे विधिमंडळाचे सदस्य होते. कधी अर्ज दाखल करणार आहेत या संदर्भात काय माहिती? माझ्याकडे माहिती नाही, पण बहुतेक उद्या होऊ शकेल असं मला वाटतं आहे. कारण शेवटी आमचं आणि स्वतः उद्धव ठाकरे यांचंही या आता अशा गोष्टीकडे लक्ष नाही आहे फार. निवडणूक बिनविरोध होईल? मला असं वाटतं की सगळ्यांना शहाणपणा दाखवून महाराष्ट्राच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध करणं गरजेचं आहे. एखादी सीट इकडे गेली काय तिकडे गेली काय त्याचं मनाला फार दुःख करून न घेता या ही वेळ अशी आहे. तेव्हा संजय राव